गौतम बुद्ध बरं का, त्यांनी 8 वर्षांसाठी खूप कठोर साधना केली. कठोर म्हणजे अगदी जीवघेणी साधना केली. ते खूप अशक्त बनले कारण ते खात नसत. अनेक दिवसांसाठी, महिन्यांसाठी त्यांनी अनेक गोष्टी जाणल्या होत्या, पण तरीही त्यांना ठाऊक होतं की ते मुक्त नाही आहेत. आणि त्या दिवशी, ज्याला आज आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो, त्या दिवशी पौर्णिमा होती. तर ते एका झाडाखाली ह्या निर्धाराने बसले की मी इथेच बसून राहीन, एकतर मला आत्मज्ञान झालं पाहिजे किंवा मी इथेच मरून जाईन. आणि ते नुसते बसले, आणि मग फक्त काही क्षण लागले. तर मी काय म्हणतोय की त्यांनी 8 वर्ष वाया घालवली, कारण त्यांना वाटलं की हा एक मार्ग आहे. मार्ग म्हणजे अंतर आलं. तुम्ही आणि तुमच्या स्वतःमध्ये किती अंतर आहे? जिथे काहीच अंतर नाही आहे तिथे फक्त तुम्हाला आत वळण्याची गरज आहे. तुम्हाला वाटतं की जीवन इथे, जर तुम्हाला हे समजलं की नाही ते इथे की झालं, तर हे तुम्ही कधी कराल? हे का घडत नाही ह्याचं कारण, त्याला तुम्ही सर्वात जास्त महत्त्व देत नाही आहे.